शुभमंगल सावधानचे, मंगलाष्टकांचे सूर, वधूवरांवर अक्षदाव, पुष्पवर्षाव करणाऱ्या पारंपरिक देशातील महिला आणि श्रीकृष्णाची मूर्ती व तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन काढलेली वरात, अशा थाटात पारंपरिक पद्धतीने तुळशी विवाह सोहळा पार पडलाय. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या 127व्या वर्षी मंडईतील साखरे महाराज मठ येथे आयोजित तुळशी विवाह सोहळ्याचे यावेळी ट्रस्टचे विश्वस्त कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे यंदाचे 37वे वर्ष होते. दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये सकाळी श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीला प्रारंभ झाला. चौका चौकात मिरवणुकीचे स्वागत करीत कृष्णाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. मिरवणुकीत फुगड्या घालत फेर धरून महिलांनी मोठ्या प्रमाणात संख्येने भाग घेतला. आज तुलसी विवाह का दिन है. आज के दिन भगवान गोपाल कृष्ण और तुलसी माता का विवाह संपन्न होता है हमारे इस मंदिर में. और इस साल 38 वर्ष पूरे हो रहे हैं और दगड़ूशेठ गणपति के सभी लोग अपने भगवान गोपाल कृष्ण को बड़े धूमधाम से रथ में बिठा के बैंड लगा के बड़ी हाउस मऊ से यहाँ पे विवाह संपन्न हो जाता है. दगड़ूशेठ हलवाई गणपति का श्रीकृष्ण आणि साखरेवा मठाचे तुळस असा हा विवाह गेली 38 ते 40 वर्ष या परंपरेप्रमाणे हा चाललेला आहे.